हॅलो मुलांनो, आशा आहे की तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्यात गंमत वाटते आहे. आज आपण तीन अंकी संख्याच्या बाबतीत जाणून घेऊ. या शिकूया. अरे बघा, इथे साप शिडीचा खेळ सुरू आहे. इथे बडबड करणारे बदक काका, भोळा गाढव, शेरखान आणि गग्गू गेंडा खेळत आहेत. बडबड करणारे बदक काका सुरुवातीच्या डब्यापासून 24 पावले पुढे 24 वर आहेत. चला बघूया खेळात कोण कोणत्या क्रमांकावर आहे. तुम्ही मला सांगू शकता का की सर्वात मोठ्या संख्येवर कोण आहे? होय गग्गू, सर्वात मोठी संख्या 54 वर आहे. कोणता खेळाडू सर्वात लहान क्रमांकावर आहे? बडबड करणारे बदक सर्वात लहान क्रमांक 24 वर आहे. तुम्ही मला भोळा ज्या संख्येवर आहे त्या संख्येचे नाव सांगू शकता का? हो, हे 47 आहे. तुम्ही तो क्रमांक लिहू शकता का ज्यावर शेरखान पोहोचला आहे? खूप छान, तुम्ही हे बरोबर लिहिले आहे. हे काय, बडबड करणारे काका जिंकले? वा, 100 वर पोहोचले आहेत. आतापर्यंत आपण 2 अंकी संख्याच्या बाबतीत शिकलो आहोत. या धड्यात आपण 3 अंकी संख्याच्या बाबतीत शिकूया. 3 अंकी संख्याची गणना 100 ने सुरू होते. तुम्हाला माहित आहे का, क्रिकेटच्या खेळात 100 धावांना 1 शतक म्हणजे सेंचुरी देखील म्हटले जाते. चला बघूया काकांनी हा खेळ कसा जिंकला आणि इतर खेळाडू कुठे आहेत. ओ, काकांना सरळ 100 पर्यंत जाणारी शिडी मिळाली आणि बिचाऱ्या गग्गूला सापाने सरळ 27 वर आणून आदळले. तुम्ही मला सांगू शकता का या खेळाडूंना 100 पर्यंत पोहोचण्यासाठी किती पावले पुढे जावे लागेल? अरे वा मुलांनो, तुम्ही सगळी उत्तरे बरोबर दिलीत. अशा तऱ्हेने आपण कोणतेही 2 अंकाची संख्या आणि 100 मधील अंतर शोधून काढू शकतो. तर मुलांनो, तुम्हाला असे वाटते का की 100 पुढे देखील गणना होऊ शकते? तुम्ही 100 पुढच्या संख्यांचा विचार करू शकता का? ह्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या धड्यात आपण 2 अंकी संख्या आणि 100 सोबत त्यांचा संबंध आणि 3 अंकी संख्याच्या बाबतीत शिकलो.